महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। गोंदिया जिल्ह्यात धडक सिंचन विहीर योजनेचे अनुदान व विद्युत जोडणी करण्यात आली नाही। कित्येकदा निवेदन शासनाच्या वतीने देण्यात आले, परंतु कोणतेही प्रकारची दखल घेण्यात आली नाही। यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते समोर येऊन विहिरीत बसून आज आंदोलन करीत आहे। मागील 2 वर्षापासून धडक सिंचन विहिरीचे शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले नाही। याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भंडारकर, प्रदीप निशाणे, तालुका अध्यक्ष महेंद्र नंदागवळी, जिल्हा सचिव तथा शेतकरी नागपुरे विहिरीत बसून आंदोलन करीत आहेत। शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम देण्यात यावी अशी मागणी यावेळी होत आहे। ऑफिसर लोक म्हणला पैसे मागतात, मला साहेब म्हणला आहे पैसा द्या, आता मी तुमचे पैसे काढीन, आम्हाला आम्ही पैसा कोचा देऊ, म्हणला मला बांधावले पिरले पैसा नाही, तुम्ही कुठून पैसा देणार, म्हणला नाही म्हणते केस काढू तुमच्या म्हणते, असं म्हणतात नहीं लिया तो हम खुद इस कुएं में कूद कर अपनी जान दे देंगे। इसके लिए कोई अगर तहसीलदार या कलेक्टर इन्होंने इमीडिएटली एक्शन लेना चाहिए और जल्द से जल्द उनको जितना पैसा मुआवजा उनको देना चाहिए, बस आज तिरोडा तालुक्याच्या मांडवी गावामध्ये धडक सिंचन विहिरीचे पैसे शासनाने मागील 2 वर्षापासून शेतकऱ्याला दिले नाही। शेतकऱ्याची हलालाची परिस्थिती आता अशी परिस्थिती आहे, त्यांची की आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। त्या अनुषंगाने शेतकऱ्यांकडून काही तक्रारी प्रहारला प्राप्त झाल्या आणि त्या अनुषंगाने आजचा हा विहिरीत बसून आंदोलन करण्याचा ठरवलं। आज त्या प्रकारे आम्ही इथं बसलेलो आहोत। आजच्या आमच्या ज्या मागण्या शेतकऱ्याला लवकरात लवकर नाही मिळाला नाही तर आम्ही सतत इथं 1-2 दिवस आम्ही इथंच असं विहिरीत बसला राहू, असं आजच्या या माध्यमातून शासनाला आग्रह करण्यात येत आहे। पण शासन एवढं हे आहे की मागील 2-4 महिन्यापासून आपण शासनाला सतत पाठपुरवठा करत आहोत, परंतु त्याकडे कोणत्याही अधिकाऱ्याने गांभीर्याने लक्ष घालून हा आमच्या पत्रांच्या त्यांना केराच्या टोपली दाखवलेल्या। आवाज टीव्ही न्यूज साठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया।